बीकॉम थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 अकाउंट ह्या सब्जेक्टमध्ये आपण युनिट नंबर 2 बी पार्ट म्हणजे युनिट नंबर 2 बी पार्ट हायर परचेस सिस्टीम हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. ह्या टॉपिकमध्ये मीनिंग ऑफ हायर परचेस सिस्टीम, त्यानंतर इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ और इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ हायर परचेस सिस्टीम आपण पूर्ण केला आहे. तर हायर परचेस सिस्टीम म्हणजे तुम्हाला सांगितलेला की एखादं असेट्स किंवा एखादं गुड्स विकण्यासाठी हायर वेंडर आणि हायर परचेजर मध्ये जे ऍग्रीमेंट किंवा करार होतं त्याला म्हणतो आपण काय, हायर परचेस सिस्टीम असं म्हटलं जातं. तर हायर परचेस सिस्टीम मध्ये काय असणार की काही महत्त्वाची कन्सेप्ट काय असणार की एक्झाम्पल सॉल्व करायच्या आधी व प्रॉब्लेम सुरू करायच्या आधी विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण काल आपण त्यातले काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण बघितलेला आहे. पहिलं होतं हायर वेंडर म्हणजे कोण. तर हायर वेंडर म्हणजे कोणी असेल की जो कोणी असेट विकतो त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, हायर वेंडर असं म्हटलं जातं. तर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं होतं की टू व्हीलर्स जे व्हेकल विकणारी जी शोरूम आहे त्या शोरूमचं नाव होतं गाडगे पाटील, हा एक शोरूमचं नाव आहे. तर गाडगे पाटील काय करतं की व्हेकल काय असणार की व टू व्हीलर्स व्हेकल काय असणार की हे कस्टमरला विकतं. तर गाडगे पाटील कोण असणार आहे, हे हायर वेंडर असणार आहे. त्याला म्हणतो आपण सेलर जो असेल तो हायर वेंडर असेल. तर हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपण बघितला. हायर परचेजर मी कोणी असणार आहे की जे काय असेल असेल व गुड्स असेल ते खरेदी करणारा व्यक्ती म्हणजे कोण असणार आहे, हायर परचेजर असणार आहे. म्हणजे आपण जे गाडगे पाटीलकडे जे आपण गाडी खरेदी करतो तर आपण कोण असणार आहे, हायर परचेजर असणार आहे. तर हायर परचेजर थोडक्यात काय असेल, असेल खरेदी करणारा व्यक्ती म्हणजे हायर परचेजर किंवा बायर असं म्हणतो आपण. त्यानंतर पुढे आपण बघितलं की कॅश प्राइस म्हणजे काय असणार. कॅश प्राइस म्हणजे अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की कॅश प्राइस म्हणजे काय असेल की त्या असेटची किंवा त्या गुडची असणारी मेन किंवा मूळ अमाऊंट म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण कॉस्ट असं म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण कॅश प्राइस असं म्हणतो आपण. मी समजा एखादं कुठलंही असेट खरेदी करत असताना ज्यावेळी तुम्ही त्या असेटची अमाऊंट काय किंमत किंवा एखादं ती व्हॅल्यू विचारता, त्या व्हॅल्यू जी असेल त्याला म्हणतो आपण काय कॅश प्राइस असं म्हणतो आपण. तुम्ही उदाहरण सांगितलेलं की होंडा ॲक्टिवा हा शोरूम मध्ये त्याची किंमत आहे 70,000 रुपये, 70,000 रुपीज ही किंमत आहे. त्या 70,000 रुपीज काय म्हणतो आपण, कॅश प्राइस असं म्हटलं जातं. आणि ह्या 70,000 मध्ये आपण काय करणार आहोत, जर आपण इन्स्टॉलमेंट घेतला असेल तर आपण त्यात इंटरेस्ट ऍड करतो आणि इंटरेस्ट ऍड करून जी होणार रक्कम असेल ती रक्कम ती वेगळी असणार आहे, ती कॅश प्राइस नसणार आहे. तर कॅश प्राइस मी काय सांगितलं की त्या असेटची असणारी मूळ किंमत म्हणजे काय, कॅश प्राइस असं म्हणतो आपण. पुढे आहे हायर परचेस प्राइस. तुम्हाला सांगितलं हायर परचेस प्राइस म्हणजे काय असेल की कॅश प्राइस आणि इंटरेस्ट ह्या दोन्हीचं एकत्र म्हणजे काय असणार आहे, हायर परचेस प्राइस असा असणार आहे. म्हणजे जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट फक्त मेन अमाऊंट नसून त्या अमाऊंटने काय असणार आहे, इंटरेस्ट सुद्धा येणार आहे. त्याला म्हणतो आपण काय, हायर परचेस प्राइस असं म्हणतो. कॅश प्राइस आणि हायर परचेस प्राइस हे असणारा फरक. त्यानंतर सांगितलं डाऊन पेमेंट, एक कन्सेप्ट आपण बघितला. डाऊन पेमेंट काय असणार आहे की असेटची जी काय मूळ किंमत असेल, 70,000 असेल किंवा 80,000 असेल, जी काय असेटची मूळ किंमत असेल त्या मूळ किमतीमध्ये आपण खरेदी करत असताना परचेस करत असताना आपण काही पार्ट किंवा काही रक्कम आपण देतो आणि त्या रकमेला काय म्हणतो आपण, डाऊन पेमेंट असं म्हटलं जातं. तर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं 70,000 रुपये होंडा ॲक्टिवाची किंमत होती, आपण हे केलं ते खरेदी करत असताना 10,000 रुपये अमाऊंट आपण पेड केलं, त्या 10,000 रुपये अमाऊंट काय म्हणतो आपण, डाऊन पेमेंट असं म्हटलं जातं. तर हा सुद्धा एक कन्सेप्ट महत्त्वाचा होता. त्यानंतर आपण बघितलं इन्स्टॉलमेंट म्हणजे काय असणार आहे. इन्स्टॉलमेंट मी सांगितलं तुम्हाला की आपण सुरुवातीला डाऊन पेमेंट दिल्यानंतर
बाकीची रक्कम जी राहणार आहे ती आपण काय करतो इयरली काय करतो आपण ते इंस्टॉलमेंटच्या माध्यमातून दिले जातो। तर इंस्टॉलमेंट म्हणजे काय असेल की त्या असेटची असणारी मूळ किंमत मध्ये काही भाग असेल आणि त्यामध्ये काय आपण ऍड करणार आहोत इंटरेस्ट ऍड करतो त्या दोन्हीचं एकत्र म्हणजे असेटची मूळ किंमत मध्ये काही भाग आणि इंटरेस्ट त्या दोन्हीचं एकत्र म्हणजे काय असतं इंस्टॉलमेंट हा कन्सेप्ट तयार होतो। तर अशा पद्धतीने काय असणार की हे काही महत्त्वाची इम्पॉर्टंट टर्म्स तुम्हाला सांगितलेलं आहे। चला पुढे आपण कंटिन्यू करायचं आहे। तर पुढे कंटिन्यू करत असताना एक महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्हाला या याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर बघा जे महत्त्वाचा कन्सेप्ट आहे इंटरेस्ट। तर इंटरेस्ट हा जो कन्सेप्ट आहे आपण कशावरती काढणार आहोत जे अमाउंट आपण असेटची अमाउंट इयरली आपण इंस्टॉलमेंट देणार आहोत त्या इंस्टॉलमेंट बरोबर काय असणार की इंटरेस्ट सुद्धा आपण देणार आहोत। तर सगळ्यात मेन प्रश्न काय असेल इंटरेस्ट जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत तर इंटरेस्ट आपण जे काढणार आहोत ते इंटरेस्ट आपण कशावरती काढतो आपण मॅक्सिमम की कॅश प्राइसची जी अमाउंट आहे त्या कॅश प्राइस वरती काय असणार की तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे। एग्जांपल समजा इंटरेस्ट 10% आहे तर कॅश प्राइस किती आहे 70,000 रुपये कॅश प्राइस आहे। तर ह्या 70,000 वरती काय असणार की आपण 10% इंटरेस्ट काढायचं आहे। तर लक्षात ठेवा आपण इंटरेस्ट काढत असताना हायर परचेज प्राइस वर न काढता आपण हायर परचेज प्राइस वर न काढता आपण कशावर काढणार आहोत कॅश प्राइस वरती आपण हिच्यावर आपण इंटरेस्ट काढणार नाहीये। तर कशावर काढणार आहोत आपण कॅश प्राइस वरती आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे। एक महत्त्वाचा सूचना एग्जांपल सुरू करायच्या आधी की इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कशावरती करणार आहोत आपण कॅश प्राइसच्या अमाउंटवर इंटरेस्ट काढायचं आहे। एक महत्त्वाचा जो कन्सेप्ट ह्या याच्यामध्ये आहे। त्यानंतर पुढा जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो आहे पुढचा जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे डेप्रिसिएशन। एक महत्त्वाचा मुद्दा येणार आहे डेप्रिसिएशन तुम्ही ऑलरेडी 11वी सुद्धा शिकलेला आहात। डेप्रिसिएशन सुद्धा काय असणार तुम्हाला हे एग्जाम्पल सॉल्व करताना तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे। तर डेप्रिसिएशन मी तुम्हाला माहितीच आहे मराठीने त्याला आपण घसरण असं म्हणतो आपण झीज असं म्हणतो आपण। एखादा असेल काय असणार की आपण वापर करून करून काय असणार की त्यात होणारा झीज किंवा घसरण म्हणजे काय असतं डेप्रिसिएशन असं म्हणतो आपण। डेप्रिसिएशन मुळे काय असणार की त्या असेलची किंमत काय असणार की व्हॅल्यू काय होतं कमी होतं त्याला म्हणतो आपण काय डेप्रिसिएशन असं म्हणतो आपण। आणि डेप्रिसिएशन काय असणार की आपण हे प्रत्येक वर्षी आपण काढलं जातं आणि त्या असेल्स मधून काय असणार की आपण जे काय डेप्रिसिएशनची अमाऊंट असेल ती मायनस केलं जातं। तर डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेशन करत असताना ह्या काही मेथड्स आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। तर पहिला जो मेथड आहे डेप्रिसिएशनची मेथड्स मध्ये डेप्रिसिएशन्स मेथड मध्ये पहिला जो मेथड आहे मेथडचं नाव आहे फिक्स्ड इंस्टॉलमेंट सिस्टीम। फिक्स्ड इंस्टॉलमेंट फिक्स्ड इंस्टॉलमेंट सिस्टीम किंवा मेथड असं म्हणू शकतो आपण फिक्स्ड इंस्टॉलमेंट मेथड असं म्हणतो आपण किंवा ह्याला आणखी एक नाव आहे स्ट्रेट लाईन मेथड सुद्धा म्हटलं जातं स्ट्रेट लाईन मेथड सुद्धा आपण याला म्हणतो आपण। तर हा जो फिक्स्ड इंस्टॉलमेंट सिस्टीम मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथड हा जो डेप्रिसिएशन मधला एक हा पहिला मेथड आहे। ह्या मेथडने काय असणार की जे आपण असेल वरती डेप्रिसिएशन आपण काढणार आहोत हे डेप्रिसिएशन काय असेल की प्रत्येक वर्षी एकच अमाऊंट असणार आहे म्हणजे
जी काय असेटची व्हॅल्यू असेल त्यावर आपण डेप्रिसिएशन जे काढतो, पहिल्या वर्षी 10000 आलं तर पुढच्या वर्षी सुद्धा डेप्रिसिएशन काय असणार आहे 10000 असणार आहे, परत तिसऱ्या वर्षी सुद्धा डेप्रिसिएशन किती 10000 असणार आहे। तर त्या मेथडला म्हणतो आपण फिक्स्ड इंस्टॉलमेंट मेथड असं म्हणतो आपण, किंवा स्ट्रेट लाईन मेथड असं म्हणतो आपण। समजा तर एखादा मोटर कार आहे, मोटर कारची किंमत किती आहे 2 लाख रुपये आहे, 2 लाख रुपये अमाउंट आहे, तर डेप्रिसिएशन किती असणार आहे, डेप्रिसिएशन 10% आहे। तर डेप्रिसिएशन आपण जे आंसर येणार आहे फिक्स्ड इंस्टॉलमेंटच्या सिस्टीम मध्ये, तर पहिल्या वर्षी किती येणार डेप्रिसिएशन 10% ना 20000 येणार आहे, त्यानंतर सेकंड इयर किती ते सुद्धा 20000 असणार आहे, आणि थर्ड इयर किती ते सुद्धा 20000 डेप्रिसिएशन येईल। तर याला म्हणतो आपण काय फिक्स्ड इंस्टॉलमेंट सिस्टीम असं म्हणतो आपण। म्हणजे प्रत्येक वर्षी काय असणार की डेप्रिसिएशनची अमाउंट जी येणार आहे ती अमाउंट एकच असणार आहे, त्यात काय बदल होत नसतं, त्याला म्हणतो आपण काय फिक्स्ड इंस्टॉलमेंट सिस्टीम असं म्हणतो आपण। हे का महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डेप्रिसिएशन काढावं लागणार आहे, की तुम्हाला सांगितलेलं असेल की ते फिक्स्ड इंस्टॉलमेंट मध्ये काढायचं आहे का, आणखी रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड म्हणून एक आहे त्यात काढायचं आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं असणार आहे। की जे मेथड सांगितलं असेल त्या मेथडच्या अंडर का असणार की आपण हे डेप्रिसिएशन काढायचं आहे, ते सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे। तर पुढे आहे हा डेप्रिसिएशनचा मेथड सोपा आहे, फार काय अवघड नाही आहे। एकदा तुम्ही डेप्रिसिएशन अमाउंट काढला म्हणजे तीच अमाउंट का असणार की प्रत्येक वर्षी तुम्ही त्या असेट्स मधून मायनस करत जायचं आहे। पहिल्या वर्षी 20000 ह्या 2 लाख मधून मायनस करणार, दुसऱ्या वर्षी परत ह्या 2 लाख मधून मायनस करणार, आणि तिसऱ्या वर्षी परत 2 लाख मायनस करणार, असं 60000 रुपये मायनस केल्यानंतर त्याची 3 वर्षानंतर किंमत किती होणार आहे 1,40,000 रुपये होणार आहे, असं जर तुम्ही सांगू शका। तर आता दुसरं मेथड डेप्रिसिएशन मधला हा सेकंड मेथड कुठला असणार आहे, डिमिनिशिंग डिमिनिशिंग बॅलन्स, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड और रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड। डिमिनिशिंग बॅलन्स मेथड और रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड असं म्हणतो आपण, की हे मेथड सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा डेप्रिसिएशनचा मेथड आहे। हे मेन्शन का असणार की हा मेथड प्रॅक्टिकल मध्ये आज आपण का असणार की अकाउंटिंग मध्ये वापर जास्तीत जास्त त्या मेथडचा केला जातो। डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजे काय असणार आहे, की ह्यात थोडंसं डेप्रिसिएशन जी काढण्याची पद्धत आहे ही थोडीशी काय असणार आहे वेगळी असणार आहे। तर डेप्रिसिएशन आपण कसं काढणार आहोत या मेथड मध्ये बघा, की सगळ्यात मेन डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजे काय असणार आहे, की जे काय डेप्रिसिएशनची अमाउंट असेल प्रत्येक वर्षी, म्हणजे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी, ही डेप्रिसिएशनची अमाउंट काय असणार की हे एकच नसून प्रत्येक वर्षी काय असणार की डेप्रिसिएशनची अमाउंट ही वेगळी असणार आहे। कारण की आपण काय करणार आहोत की प्रत्येक वर्षी जे असेटची बॅलन्स राहतं त्या बॅलन्स वरती आपण डेप्रिसिएशन काढत जायचं आहे। म्हणजे समजा पहिल्या वर्षी 20000 असेल, दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन अमाउंट 20000 नसून त्यापेक्षा कमी डेप्रिसिएशनची अमाउंट असणार आहे। तर याला म्हणतो आपण काय डिमिनिशिंग बॅलन्स मेथड असं म्हणतो आपण, की डेप्रिसिएशनची अमाउंट हे प्रत्येक वर्षी काय असेल ही वेगळी असणार आहे, त्याला म्हणतो आपण डिमिनिशिंग बॅलन्स मेथड असं म्हणतो आपण। तर उदाहरण घेतलं आपण की फर्स्ट इयर किती असणार आहे 10% ना 20000 येणार, तर सेकंड इयरला किती येणार आहे की त्यातनं 20000 मायनस आपण केलं किती राहणार आहे 1,80,000 राहतं, सेकंड इयर किती येणार आहे 20000 न येता किती येणार 18000 रुपये अमाऊंट येणार, कारण की 1,80,000 वरती आपण डेप्रिसिएशन काढणार आहोत, परत ही 18000 आता मायनस केला तर किती येणार आहे 1,62,000 रुपये अमाऊंट राहतं, तर थर्ड इयर किती येणार आहे 16,200 रुपये ही डेप्रिसिएशनची अमाउंट येणार आहे। तर हे प्रत्येक वर्षी बघा डेप्रिसिएशन पहिल्या वर्षी किती 10% ना 2 लाखावरती 20000
दुसऱ्या वर्षी 20000 मायनस केल्यानंतर 180000 येतं, 180000 हा निघेल 18000 आणि परत मायनस केल्यानंतर 165000 म्हणजे 16200 म्हणजे प्रत्येक वर्षी काय असणार आहे डेप्रिसिएशनची अमाउंट ही चेंज होत जातं त्या मेथडला काय म्हणतो आपण डिमिनिशिंग बॅलन्स मेथड असं म्हटलं जातं तर असं हे का असणार की दोन मेथड्स का असणार की आपण ह्या हायर प्रेशर सिस्टीम मध्ये आपण वापर करायचा आहे ज्या मेथडमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला असेल त्या मेथडने का असणार की तुम्हाला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करायचं आहे तर हे का असणार की डेप्रिसिएशनचे बद्दल एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणार गरजेचं आहे आणि हे 11 वेळा झालेलं आहे पण कसं असणार आहे की आपण 4 वर्षाचा गॅप नंतर हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेल असं नाही त्यामुळे तुम्हाला हा मेथड्स सांगितलेला आहे पुढचा कन्सेप्ट आहे सो कॅल्क्युलेशन्स जो चार्ट आहे हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे हे चार्ट्स थोडंसं आपण बघणार आहोत कॅल्क्युलेशन्स आणि चार्ट ने काय सांगितले बा की जे चार्ट आहे कॅल्क्युलेशन काय म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन असं चार्ट दिलेला आहे ह्या चार्ट मध्ये कॉलम सुद्धा दिलेले आहेत तर कॉलम्स मध्ये बघा पहिला दिलेला आहे कॉलम्स मध्ये डेट कॉलम पहिला आहे त्यानंतर हाय परचेज प्राइस कॉलम आहे त्यानंतर आहे कॅश प्राइस कॉलम आहे त्यानंतर कॉलम आहे इंटरेस्ट कॉलम आहे त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑफ कॅश आहे इंटरेस्ट कॉलम आहे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट त्यानंतर शेवटचा आहे ना कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन तर हे काय असणार आहे की एक्झाम्पल सॉल्व करताना हा चार्ट तुम्हाला काढावा लागणार आहे हेडिंग खाली येणार आहे आपण कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन असं काय असणार की आपण हेडिंग देणार आहोत तर हे चार्ट तुम्हाला व्यवस्थितपणे काढता यायला पाहिजे तर सगळ्यात मेन बाब हा आपण चार्ट किंवा फॉर्मॅट काढत असताना सगळ्यात जास्ती जास्त जे तुम्हाला अंतर ठेवायचं आहे कशाला कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आणि कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन अंतर म्हणजे काय हा जो स्पेस असणार आहे हा स्पेस जास्ती जास्त तुम्हाला इथं ह्या दोन कॉलम ठेवायचा आहे आणि बाकीची जी कॉलम्स आहे त्या सर्व कॉलमला थोडस अंतर कमी ठेवायचं आहे कारण की तुम्हाला कॅल्क्युलेशन व्यवस्थितपणे करता येतं इंटरेस्ट असेल किंवा डेप्रिसिएशन असेल तर ह्या कॉलम मधून तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे हायर परचेस प्राइस किती असणार आहे कॅश प्राइस किती असणार आहे आणि इंटरेस्ट किती असणार आहे हे तुम्हाला त्यात कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करत असताना या दोन कॉलम मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे इथं आपण इंटरेस्ट काढणार आहोत आणि इथं आपण डेप्रिसिएशन काढणार आहोत तर ह्या सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं आन्सर इंटरेस्ट आणि डेप्रिसिएशन तुम्हाला काय असणार की जे अमाउंट असेल इथं अमाउंट मिळणार आहे तर हे काय असणार की प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्या काय असणार की फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित करता यायला पाहिजे काय सांगितलं जास्ती जास्त अंतर कशात ठेवायचं आहे ह्या दोन कॉलम मध्ये ठेवायचं आहे तर डेट कॉलम म्हणजे काय असणार आहे की प्रत्येक वर्षाची जी इन्स्टॉलमेंट असणार आहे ते इन्स्टॉलमेंटची डेट इथं येणार आहे त्यानंतर हायर परचेस प्राइस म्हणजे काय असेल
की जे इंस्टॉलमेंट असणार आहे प्रत्येक वर्षी त्या इंस्टॉलमेंटची अमाउंट इथं आपण घेणार आहोत. त्यानंतर कॅश प्राइस म्हणजे काय असेल की प्रत्येक वर्षी जे आपण इंस्टॉलमेंट पेड करणार आहोत त्या इंस्टॉलमेंट मध्ये मेन अमाउंट किती असणार आहे, जी असेटची मेन अमाउंट आहे त्या मेन अमाउंट किती असणार आहे त्याचा आंसर इथं असेल. आणि त्या मेन अमाउंट बरोबर तुम्ही इंटरेस्ट किती देणार आहात त्या इंटरेस्टची अमाउंट ती वेगळी अमाउंट इथं असणार आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या असेटची मेन रक्कम मध्ये काही अमाउंट इथं असणार आहे आणि इंटरेस्ट जी अमाउंट असणार आहे ह्या दोन्हीचं एकत्र केलं तर कुठली प्राइस तयार होणार आहे, हायर परचेस प्राइस आपण इथं आन्सर तुम्हाला मिळणार आहे असं सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात कॅश प्राइस आणि इंटरेस्ट या दोन्हीची बेरीज म्हणजे काय हायर परचेस प्राइसेस म्हणतो आपण. तर हे एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आहे जे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणे की हायर परचेस प्राइस म्हणजे काय असणार आहे, कॅश प्राइस आणि अधिक इंटरेस्ट या दोन्हीचं बेरीज म्हणजे कुठली हायर परचेस प्राइस तुम्हाला तयार होणार आहे. तर आणि इंटरेस्ट आपण इथं कॅल्क्युलेशन करणार आहोत. तुम्ही मगास सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट कशावरती करतो आपण, कॅश प्राइसच्या अमाउंटवर आपण इंटरेस्ट काढला जातो. लक्षात ठेवा कॅश प्राइसच्या अमाउंटवर का असणार की आपण इंटरेस्ट हे कॅल्क्युलेशन आपण करतो, हायर परचेसच्या प्राइसवर आपण इंटरेस्ट काढणार नाहीये. कशावर काढणार आहोत, कॅश प्राइसच्या अमाउंटवर आपण इंटरेस्ट काढायचं आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन आपण कशावर काढायचं एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण हायर परचेस प्राइस वरती डेप्रिसिएशन काढायचं का कॅश प्राइस वरती आपण डेप्रिसिएशन काढायचं, याचा आन्सर असेल की आपण डेप्रिसिएशन जे काढणार आहोत ते कशावर काढणार आहोत, कॅश प्राइसच्या अमाउंट वरतीच काढायचं आहे. म्हणजे डेप्रिसिएशन जे आपण काढणार आहोत कशावर काढणार आहोत, कॅश प्राइस वरतीच आपण काढणार आहोत. तर हा अशा पद्धतीने का असणार की हा का असणार की इंटरेस्ट आणि डेप्रिसिएशन काढण्यासाठी असणारा हा एक फॉर्मॅट आहे. हे फॉर्मॅट का असणार की सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे काय असणार की ड्रॉ करून काय असणार की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. तर आज अशा पद्धतीनं काय असणार की आपण आजच्या लेक्चरमध्ये काय असणार की मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन्स हे कन्सेप्ट आपण पूर्ण केलं. त्यानंतर आपण जे एक्झाम्पल सॉल्व करत असताना पहिला जो फॉर्मॅट येणार आहे कुठला येणार आहे, इंटरेस्ट आणि डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेशन करायचं, त्याचं फॉर्मॅट काय असणार आहे, की आपण कुठल्या ह्याला कॉलमला किती आपण अंतर ठेवायचं आहे, हे सर्व प्रकारची सूचना तुम्हाला आज दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा असा लेक्चर आहे. तर सर्व विद्यार्थी काय असणार की हा फॉर्मॅट तुम्ही काय असणार की नोट्स मी सुद्धा दिलेला आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या, कारण की एक्झाम्पलमध्ये हा फॉर्मॅट तुम्हाला काढावा लागणार आहे. मग काय असेल की पुढे तुम्हाला लेक्चर अकाउंट्स काढायचे आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय असणार की आपण कुठले अकाउंट्स तुम्हाला काढावं लागणार आहे कुणामध्ये, इन दी बुक्स ऑफ हायर परचेजर म्हणजे खरेदी करणारा जो कस्टमर असेल किंवा ग्राहक असेल त्याच्या बुक्समध्ये कुठले अकाउंट्स काढायचे आहेत, आणि जे हायर वेंडर्स आहे जे सेलर आहे तिच्या बुक्समध्ये कुठले अकाउंट काढायचे आहेत, ह्या लेजर अकाउंटची माहिती काय असणार की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.